आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठ्यांनो, आरक्षण पाहिजेची मागणी 21 मेला करा, वसंतराव मुळीक यांचं आवाहन. महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मोठी आंदोलने झाली, आता निर्णायक लढाईचा टप्पा सुरू झाला आहे. सोमवारी 21 मे रोजी राज्य मागास वर्गीय आयोगाचे सदस्य आणि प्रमुख कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे येणार आहेत. या ठिकाणी मराठ्यांनी आरक्षण मिळण्यासाठी आपली मतं, अपेक्षा आणि सूचना 11 ते 3 या वेळेत द्यावेत, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केलं आहे. महानकारी न्यूज साठी इचलकंजून दत्तात्रय कदम. 21 तारखेला जो राज्य मागास वर्गीय आयोग गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शासकीय विश्रामगृह 11 ते 3 ज्या वेळेत येणार, त्या संबंधी मराठा समाज जे आर्थिक परिस्थिती आहे आता सध्या मराठा समाजाला 24 विषयी दर्जा, तर मराठा समाजाला सर्व यंत्रमाग कामगार मोलमजुरी करणारा समाज असल्यामुळे त्यांच्या आरक्षणाची जास्तीत जास्त गरज आहे. त्यासंबंधी आपण पूर्ण शहर चंदूर, खोतवाडी, कोरोची, तादार, कबनूर या ग्रामीण भागासह शिरवाड या सर्व भागात आपण आरक्षण गोळा करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याच भागात प्रत्येक महासंघाचे पदाधिकारी, समाज नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य आपल्या मदतीचं आहेत आणि त्या सर्वांच्या मार्फत आपण निवेदनाचे जास्तीत जास्त घर टू घर गोळा करून तिथेही शहर कार्यालयात आपण घेणार आहोत. त्या शहर कार्यालया माध्यमातून आपण जेवढं जास्त संख्येनं होईल त्या संख्येनं आपण कोल्हापूर येथे ते निवेदनची प्रत गायकवाड साहेबांना देणार आहोत. आणि आमची विनंती आहे की आम्ही निवेदन नेऊ शहर कार्यालयातर्फे, पण ज्यांना शक्य आहे वेळ काढून आरक्षण ही आपली गरजेची गोष्ट असल्यामुळे वेळ काढून जास्तीत जास्त संख्येनं कोल्हापूरला आमच्या सोबत यावं, नाही तर स्वतः येऊन आरक्षण साहेबासोबत सादर करावं ही आमची मागणी आहे.